सुहास बाबरांचा प्रतिस्पर्धी कोण असणार? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. खानापूर मतदारसंघात निवडणुकीचा जोर वाढीला लागलेला दिसतोय. नेत्यांचे ऐनकैन प्रकारे शक्तीप्रदर्शन सुरू असल्याचं दिसत आहे. सुहास बाबर यांची उमेदवारी फायनल आहे, त्यांनी जोरदार तयारी पण केली आहे. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणत टेंभूच्या 6व्या टप्प्याचं जंगी उद्घाटन करत प्रचार सुरू होण्याआधीच आघाडी उघडली आहे. पण अजून त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे नक्की झालेलं नाही. वैभव पाटील लढणार, सदाशिव पाटील लढणार की राजेंद्र देशमुख लढणार याबाबत अजून निश्चिती नाही. वैभव पाटील पूर्ण तयारीत आहेत, उमेदवारीसाठी आग्रही पण आहेत, पण त्यांची उमेदवारी चालणार का असाही एक मतप्रवाह आहे. सध्या ते अजित पवार गटात आहेत, मग ते लढणार कोणाकडून? अजित पवारांच्या पक्षाकडून अपक्ष लढणार की तुतारी हाती घेणार याबाबत अजून स्पष्टता नाही. तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार सांगली दौऱ्यावर आले होते तेव्हा सदाशिव पाटील शरद पवारांच्याकडे गेले होते. ते हळूच अजित पवार गटात गेले होते, तसंच हळूच परत ते शरद पवारांच्या गटात आले. त्यांची तुतारी फुंकायची तयारी असल्याची ही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विश्वजित कदमांसोबतही त्यांची आणि राजेंद्र देशमुखांची बैठक झाल्याची चर्चा आहे. राजेंद्र देशमुखही तुतारीवर लढणार असल्याची चर्चा आहे. निवडणुका तोंडावर आल्यात, पण विरोधात कुणी लढायचं आणि कुठल्या पक्षातून लढायचं हे निश्चित नाही. त्यामुळं सुहास बाबर यांचा प्रतिस्पर्धी कोण असणार हा प्रश्न आहे.